नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. आज दिनांक 14 मार्च 2023 पासून सुरू झालेल्या संपात सांगली जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील विविध संघटनांनी हिरिरीने भाग घेऊन त्यांच्या हक्कांची मागणी एकच मिशन जुनी पेन्शन ही एकच मागणी घेऊन सर्व जुने व नवे कर्मचारी 100% बेमुदत संपात सहभागी झाले व जोपर्यंत ही मागणी मान्य केली जात नाही तोपर्यंत माघार नाही असे गट ड महासंचालक राज्य अध्यक्ष माननीय भाऊसाहेब पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली हा संप यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पुणे विभागाचे उपसचिव व सांगली जिल्हा अध्यक्ष संजय भनमाने, सचिव गणेश धुमाळ, संदीप सकट, मिलिंद हरगे, राहुल जाधव, विजय वाघोले, विपुल सगरे, विशाल मेहतर, पांडुरंग कांबळे, रजनी धेंडवाल व सर्व जिल्हा मंडळ यांनी सांगितले. आज आमच्या राज्य शासकीय सर्व संघटनांनी एकत्रित येऊन जो आज राज्यव्यापी बेमुदत संप पुकारलेला आहे त्या बेमुदत संपामध्ये आमच्या सांगली जिल्ह्यातील सर्व शासकीय निमशासकीय शिक्षक समन्वय समिती व इतर सर्व संघटना मिळून आम्ही आज माननीय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हा पेंडल मारून आम्ही हा संप यशस्वी करण्यासाठी सर्व एकत्रित आलेलो आहोत. जोपर्यंत जुनी पेन्शन एकच मिशन जुनी पेन्शन ही योजना आम्हाला शासन मान्यता प्राप्त करून देत नाही तोपर्यंत हा संप मागे येणार नाही. त्या ठाम भूमिकेवरून आम्ही सर्व खात्यातील आज माझे बंधू आणि भगिनी सर्व संघटनेचे पदाधिकारी आम्ही एकत्रित येऊन हा संप यशस्वी करण्यासाठी आम्ही आज निश्चय केलेला आहे आणि शासनाला आम्ही हे दाखवून देत आहोत की तुम्ही जर जुनी पेन्शन नाही दिला तोपर्यंत हा संप भेटणार नाही. हीच ग्वाही मी शासन करतो. शासनाला श्री गणेशाने सद्बुद्धी देवो व लवकरात लवकर आमची ही मागणी जुनी पेन्शन योजना ही सर्वांना लागू व्हावी हीच मी परमेश्वराकडे चरणी प्रार्थना करतो आणि धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एकच मिशन जुनी पेन्शन.